अनोखी गांधी जयंती। संध्याकाळची वेळ होती। गट्टू, चिंकी आणि पप्पा मिळून टीव्ही पाहत होते। मम्मी किचन मध्ये काम करत होती। तेवढ्यात सोसायटीचे सेक्रेटरी घरी आले। त्यांना पाहून गट्टू, चिंकी आणि पप्पा खूप खुश झाले, कारण सेक्रेटरी साहेब बरेच वयस्कर आणि चांगले व्यक्ती होते। त्याचबरोबर त्यांच्यावर गांधीजींचा खूप प्रभाव होता, त्यामुळे त्यांचं वागणं आणि राहणं अगदी साधेपणाचं होतं। त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे सोसायटी मधील सर्व जण इम्प्रेस होते आणि त्यांचा आदर करायचे। अरे सेक्रेटरी साहेब, या या बसा। अगं ऐकतेस का, सेक्रेटरी साहेब आलेत, त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये। पप्पा मी घेऊन येतो। ठीक आहे, आणि मम्मीला त्यांच्यासाठी बिना साखरेचं गरम दूध पण आणायला सांग। गट्टू पळत पळत आत गेला आणि पप्पा सेक्रेटरी साहेबांसोबत गप्पा मारू लागले। काय म्हणता, कसं येणं केलं? तुम्हाला तर माहितच आहे, 2 ऑक्टोबर जवळ आलाय, महात्मा गांधीजींची जयंती येते। या वर्षी सुद्धा आपल्या सोसायटीमध्ये गांधी जयंती साजरी केली जाणार आहे ना? मी त्याच संदर्भात आलोय। सेवाग्राम मधून एक खूप मोठ्या वक्त्याला बोलवायची इच्छा आहे। ही तर खूपच चांगली गोष्ट आहे। त्याच समारंभासाठी वर्गणी गोळा करायची। तुम्ही त्रास का घेतला? मीटिंग ठेवली असती तर आम्ही सगळे आलो असतो। यामध्ये कसला आलाय त्रास? बापूंच्या जयंतीच्या समारंभाचं आयोजन करण्याचं सौभाग्य मिळत आहे। मी एवढा पण त्रास घेतला नाही तर बापूंचा भक्त कसा म्हणू शकेल? हो, तेही बरोबरच आहे। गट्टू पाणी घेऊन आला। सेक्रेटरी साहेबांनी पाणी घेतले। चिंकीने नोटीस केले की सेक्रेटरी साहेबांनी आपल्या सोबत काही पुस्तके आणली आहेत। हे पुस्तके कोणती आहेत? अरे ही तर मी तुम्हा दोघांसाठी आणली होती। नीट वाचा, बापूजींवर लिहिलेली पुस्तके आहेत, खास मुलांसाठी। हो नक्की वाचतील, गट्टू चिंकीला वाचायची खूप आवड आहे। सर आम्हाला बापूजींबद्दल काही सांगा ना। बाळा, बापूजींबद्दल जेवढं सांगू तेवढं कमीच आहे। खरं तर ते वकील होते, पण इंग्रजांचे अत्याचार पाहून त्यांनी सर्वस्व त्यागून स्वातंत्र्य लढा सुरू केला। आणि हा लढा सुद्धा कसा, यामध्ये सत्याग्रह आणि अहिंसा ही दोनच अस्त्रे वापरून त्यांनी इंग्रजांचा सामना केला। सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह, जो सत्य आहे नेहमी त्याचाच स्वीकार करणे। स्वातंत्र्य हा माणसाचा अधिकार आहे आणि हेच सत्य आहे। तर मग आपण इंग्रजांचे गुलाम बनून का राहायचे? म्हणून त्यांनी शांतीपूर्ण पद्धतीने आंदोलने केली आणि शेवटी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। तेवढ्यात मम्मी गरम दूध घेऊन आली। सेक्रेटरी साहेबांनी दूध घेतले आणि अजून काही वेळ त्यांनी पप्पांसोबत गप्पा मारल्या। मम्मी पैसे घेऊन आली आणि तिने सेक्रेटरी साहेबांना पैसे दिले। सेक्रेटरी साहेबांनी ते पैसे घेतले आणि गट्टू चिंकीला पुस्तके देऊन ते निघून गेले। पप्पा तुम्ही टीव्ही बघा, आम्ही आमच्या रूम मध्ये जाऊन ही पुस्तके वाचतो। अरे नाही नाही, मी टीव्ही बंद करतो, मी पण तुमच्या सोबत इथे बसून पुस्तके वाचेन। ठीक आहे पप्पा। आणि गट्टू, चिंकी आणि पप्पा पुस्तके वाचू लागले। गांधीजींचे व्यक्तिमत्व अप्रतिम होते। काय झाले? हे बघा, इथे किती चांगला प्रसंग सांगितलाय। एके दिवशी गांधीजी आपल्या सहकाऱ्यांसह कोणाच्या तरी गावी चालले होते। 2 ऑक्टोबरची सकाळ होती। सोसायटी कॅम्पस मध्ये सेक्रेटरी साहेब सिक्युरिटी गार्ड सोबत हैराण होऊन उभे होते। या लोकांनी लक्ष ठेवले पाहिजे होते, आज सफाई कामगार पण नाही आलेत, किती घाण पसरली आहे इथे। अरे बाबा, बापूजींची जयंती आहे आज, त्यांना घाण अजिबात पसंत नव्हती, आता समारंभ कसा होणार? आम्ही काय करणार साहेब, त्यांचा मॅनेजर कॉल पण उचलत नाहीये। अरे मग जा त्या कचरेवाल्याला बोलावून आणा। पण आम्हाला त्याचं घर माहित नाही। दूर उभे असलेल्या गट्टू चिंकीने हे सगळे ऐकले। आपल्याकडे साफसफाई तर राजूचे मम्मी पप्पा करतात ना, आम्हाला त्यांचे घर माहित आहे, चल जाऊया, नाहीतर समारंभ सुरू होणार नाही। हो हो चल। गट्टू चिंकी पळत पळत सोसायटीच्या बाहेर आले आणि छोट्या छोट्या गल्ली मधून जात एका छोट्या घरासमोर जाऊन थांबले। घराच्या बाहेर राजू भांडी घासत होता। राजू तू ही भांडी का घासत आहेस? तुझे मम्मी पप्पा कुठे आहेत? ते साफसफाई करायला का आले नाही? गट्टू चिंकी, मम्मी पप्पा खूप आजारी आहेत, त्यांना उठता देखील येत नाहीये। हॉस्पिटल मध्ये नेले होते का त्यांना? कसं जाणार, मॅनेजर गायब आहे, कामाचे पैसे देखील मिळालेले नाही। तुम्ही काळजी करू नका, मी येऊन साफसफाई करून देतो। हे ऐकून गट्टू चिंकीला दया आली। तू राहू दे, मम्मी पप्पांची काळजी घे, आम्ही बघून घेतो। नंतर गट्टू चिंकी तिथून सोसायटी मध्ये परत आले। आता बरेच लोक जमले होते आणि सोसायटी मध्ये पसरलेल्या घाणीबद्दल काळजी करत होते।
गट्टू चिंकीने सेक्रेटरी साहेबांना सगळा वृत्तांत सांगितला. अरे बापरे, आता ही घाण कोण साफ करणार? आपण सगळे जण मिळून करू ना. आज गांधी जयंती आहे ना, आणि गांधीजी स्वच्छता आणि आत्मनिर्भरतेच्या बाबतीत किती आग्रही होते हे तर आपल्याला माहितच आहे. आपण सुद्धा आत्मनिर्भर बनून आपल्या सोसायटीची सफाई करू शकतो. हो, तुम्ही दिलेल्या पुस्तकामध्ये गांधीजींबद्दलचा एक प्रसंग आहे. एके दिवशी गांधीजी आपल्या सहकाऱ्यांसोबत एका गावी जात होते. रस्ता खूप खणेरडा होता. त्यांचे सहकारी अगदी सांभाळून एक एक पाऊल टाकत होते आणि गावातल्या लोकांची तर उडवत होते. अचानक सहकाऱ्यांनी पाहिले की गांधीजी स्वतः हातामध्ये झाडू घेऊन रस्ता साफ करत होते. आपल्याला सुद्धा हा आदर्श घेतला पाहिजे. हे ऐकून तिथे जमलेले सगळे जण लज्जित झाले. वा गट्टू चिंकी, जी गोष्ट मी पूर्ण आयुष्यभर वाचन करून समजू शकलो नाही ती आज तुम्ही दोघांनी मला शिकवली. चला मित्रांनो, आपली साफसफाई आपणच करूया. मग काय, सगळ्यांनी हातामध्ये झाडू घेतली आणि साफसफाई करू लागले. गट्टू चिंकी डस्टबिन घेऊन कचरा उचलत होते. थोड्याच वेळात कॅम्पस पूर्णपणे साफ झाला. प्रमुख पाहुणे आले तेव्हा सेक्रेटरी साहेबांनी त्यांना सर्व काही सांगितले. अतिथी गट्टू चिंकीला म्हणाले, तुम्ही खूप समजूतदार आहात. जर तुमच्या सारखी मुले भारताचे भविष्य असतील तर गांधीजींच्या स्वप्नातील भारत लवकरच उभा राहील. तुम्हाला राजूच्या घराचा पत्ता माहिती आहे ना? भाषण संपल्यावर मला त्यांच्याकडे घेऊन चला. आम्ही राजूच्या आई वडिलांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ. हे ऐकल्यावर गट्टू चिंकीला खूप आनंद झाला. अशा प्रकारे गट्टू चिंकीने आपला हुशारपणा आणि समजूतदारपणा दाखवून वेगळी गांधी जयंती साजरी केली. अगर आपको हमारी वीडियोस पसंद आ रहे हैं तो इन्हें लाइक करें, कमेंट करें और सब्सक्राइब करें.